नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल, जो काम करेल तोच टिकेल असा इशारा देत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पोलीस आयुक्तालयाचा आपला चार्ज सांभाळला होता. पण मित्रांनो, मागील काही दिवसापासून शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. खून झालेले आहेत, चोऱ्या, घरफोड्या, दुचाकी चोरी सातत्याने दररोज होत आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे असे कुठेही दिसत नाही आहे. वास्तविकता शहरात प्रभावी पोलिसिंग असावी, त्यासाठी गुन्हे शाखेचे 2 युनिट तयार केले गेले होते. मात्र तरीही गुन्हे शाखेकडून समाधानकारक काम होत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान आगामी काळात कामात सुधारणा करा, अन्यथा शहराबाहेरील ठाण्यामध्ये बदली अटळ आहे असा इशारा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेतील निष्क्रियांना दिलेला आहे. पोलीस आयुक्त रेड्डी यांनी मागील वर्षी पहिल्यांदाच अमरावती आयुक्तालयात गुन्हे शाखेचे विभाजन करून 2 युनिट तयार केले होते. शहरात प्रभावी पोलिसिंग व्हावे, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहावा हाच त्यामागे उद्देश होता. मात्र या उद्देश सफल होत नसल्याचं मित्रांनो स्पष्ट दिसत आहे. कारण दस्तुरभूत पोलीस आयुक्तच गुन्हे शाखेच्या कामावर समाधानी नाही. दोन्ही युनिटमधील एखादे दुसरे अधिकारी अमलदार वगळता इतरांकडून ज्या पद्धतीने कामे अपेक्षित होती ते होत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान समाधानकारक काम न करणाऱ्यांनी आगामी काळात त्यांच्या कामात सुधारणा करावी. तसे न केल्यास त्यांना थेट गुन्हे शाखेतून बाहेरची वाट दाखवण्यात येणार आहे असा इशारा सुद्धा पोलीस आयुक्तांनी सोमवारी एका बैठकीतून गुन्हे शाखेला मित्रांनो दिलेला आहे. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.